रयत क्रांति संघटना व पक्षाच्या वतीने 31 तारखेला पावसाने व लंपी नावाच्या रोगाने जे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट आले आहे त्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। त्यांना लवकरच आर्थिक मदत जाहीर करावी या हेतूने तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना सूर्यकांत सुभाष काळभोर यांनी दिला आहे। कोरोना संकटात देशाचा जीडीपी वाढवणारा शेतकरी पावसाने संकटात सापडला आहे। संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती, आत्महत्या केलेले शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या हेतूने रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा येत्या 31 तारखेला पुणे जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना माननीय सूर्यकांत सुभाष काळभोर यांनी दिला आहे। हे आंदोलन शेवाळवाडी भाजी मार्केटच्या गेटवर किंवा शासकीय कार्यालयाच्या बाहेर करण्यात येईल। या आंदोलनात घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवरती राहील याची कृपया नोंद घ्यावी। शेतकऱ्यांना चुकीचे आयात निर्यात धोरण व शेतकरी विरोधात आवश्यक वस्तू कायदा 1955 या कायद्यामुळे नेहमी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे। आता हे सर्व श्रुत आहे, सर्वांनाच माहित आहे। आमचं तर संपलं शे, आता काय आम्हाला काम होऊ शकत नाही म्हणजे खरं सांगायचं। आता काय सरकार देईन ती हो मैत्री, आता आमचं तर संपलं शे, आता काय आम्हाला काम होऊ शकत नाही म्हणजे खरं सांगायचं। आता काय सरकार देईन ती हो। विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, लोणी काळभोर।